माधवनगर रोडवर असणाऱ्या सुशांत गार्डन येथे भरधाव कारने दुचाकीवरून निघालेल्या दाम्पत्याला जोराची धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील 9 वर्षांचा मुलगा ठार झाला तर पती पत्नी हे जखमी झाले आहेत. सार्थक संदीप कोकाटे वय वर्ष 9 असं अपघातात मृत्यू झालेल्या मुलाचं नाव आहे. सदरचा अपघात हा बुधवार दिनांक 15 मे रोजी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास झाला. या प्रकरणी जखमी संदीप दिलीप कोकाटे वय वर्ष 40 राहणार शनिवार पेठ मिरज यांनी संजय नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी कारचालक महिला अपर्णा संभाजी जाधव राहणार पंचशील नगर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की जखमी संदीप कोकाटे हे आपल्या कुटुंबियांसह मिरजेतील शनिवार पेठेत राहतात. बुधवारी दिनांक 15 मे रोजी ते दुपारच्या सुमारास त्यांची मोटरसायकल क्रमांक MH 10 DC 4273 वरून अश्विनी कोकाटे आणि मृत मुलगा सार्थक असे तिघे औदुंबरकडे निघाले होते. दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास कोकाटे कुटुंबीय हे माधवनगर येथील सुशांत गार्डनजवळ आले. त्यावेळी त्यांच्या पाठीमागून संशयित अपर्णा जाधव या त्यांच्या ताब्यातील मारुती वॅगनार कार ही भरधाव वेगात चालून कोकाटे यांच्या दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली. या अपघातात 9 वर्षीय सार्थक याला गंभीर दुखापत झाल्याने तो ठार झाला तर कोकाटे दाम्पत्य गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीनं उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघातात दोनही वाहनांचं नुकसान झालेलं आहे. या प्रकरणी संदीप कोकाटे यांनी संजय नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी कारचालक महिला अपर्णा जाधव हिच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली.